अनोखी शाम गुजरेगी जिंदगी की नई सुबह की तलाश में। अब रब ही जाने किसके मुकद्दर में कल को क्या लिखा। असं म्हणत रोज एक एक दिवस सरतोय। काही लोक दैनंदिन जीवनाची सुरुवात नव्या उमेदीने करतात, तर काही जण तीही उमेद गमवून बसलेत। पण सूर्यास्त झाल्याशिवाय सूर्योदय होत नाही, त्यामुळे आपणही परिस्थिती सुधारण्यासाठी संयमाने सामोरे जाणे ह्यातच शहाणपणा आहे। या करोना प्रादुर्भावाने अनेक चांगल्या वाईट गोष्टी आपण सोशल मीडिया न्यूज यांद्वारे बघत आलो, तसेच काहींनी हे अनुभवलंही आहे। या काळात देवस्वरूपी अनेक सुपरहिरोज आपला जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत। वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी लोकांचे रात्रंदिवस उपचार करत आहेत, तर काही ह्या संधीचा गैरवापर करून रुग्णांची अनेक प्रकारे फसवणूक करत आहेत। त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी लॉकडाऊन केल्यावर कोणी नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत, कारण घरी बसून प्रादुर्भाव कमी होऊ शकतो। काही लोकांची भाकरी त्यांच्या दैनंदिन कमाईवर अवलंबून होती, त्यामुळे पोटापाण्यासाठी शहरात आलेली माणसं गावोगावी स्थलांतरासाठी खूप प्रयत्न करत होती, तर काही ठिकाणी या गरिबांच्या वाटचा रेशनचा काळा बाजार व्यापाऱ्यांनी सुरू केला। प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे मनोबल वाढत पंतप्रधान जनसंपर्क साधत आहेत। या संपर्काद्वारे करोना संकटाबरोबर विविध राष्ट्र आपल्याबरोबर करत असलेल्या दुर्व्यवहारामुळे आत्मनिर्भरता ही एक उज्ज्वल भारतासाठी भविष्यात उचललेलं पहिलं पाऊल म्हणून ओळखलं जाईल असं सांगितलं। या काळात आपण सर्व नागरिकांमध्ये एकमेकांबद्दल वसुधैव कुटुंबकम ही भावना जागृत झाली, असं की प्रत्येक जण एकमेकांना मनाचा धीर देऊन, तर काही जण NGOs, मोठमोठे उद्योग, दूध विक्रेते, तसेच भाजी विक्रेते, सफाई कामगार व महत्त्वाचे म्हणजे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी हे आपापली सेवा देतच आहेत। सर्वांमध्ये अत्यंत महत्त्वाची व मोलाची गोष्ट घडत आहे, ती म्हणजे निसर्गाचा समतोल संतुलित होण्यास खूप मदत होते। इकॉनॉमी व इकॉलॉजी हे नेहमी एकमेकांच्या विरुद्ध असतात, कारण जसं की सध्या वाहने, उद्योगधंदे, रहदारी कमी झाल्याने नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड याचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे। हवेचा दर्जा वाढला आहे, नद्यांमधील प्रदूषणाचे प्रमाण घटून त्याही स्वच्छ झाल्या आहेत। निसर्गात तर याचा प्रादुर्भाव सकारात्मक झालेला दिसून येतो, पण इकॉनॉमी तेवढीच बिकट झालेली दिसते। नंतर शरीराचं स्वास्थ्य तसेच कौटुंबिक स्वास्थ्यही सुधारलं आहे, परंतु ग्रामीण भागात काही ऑनलाईन शिक्षण पद्धती नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडली आहे। नाण्याला जसं दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे ह्या करोनाचा प्रादुर्भाव जीवनावर सकारात्मक तसेच नकारात्मकही झाला, पण आपण आपले मनोबल सकारात्मक ठेवून या संकटाचा सामना करत आलो आणि करतही राहू। म्हणून थिंक पॉझिटिव्ह बट नॉट बी करोना पॉझिटिव्ह। धन्यवाद।